लग्न बसत्यासाठी खास सोय असलेलं एकमेव डिझायनर स्टुडिओ संगमनेर श्रीरामपूर शाखेला भेट द्या पहाटे झोपेतून लवकर उठायचं आणि दीड किलोमीटर अंतरावर डोंगर दर्यामध्ये असणाऱ्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी जायचं चालण्यासाठी धड रस्ता नसतानाही अशा कठीण परिस्थितीमध्ये डोक्यावर दोन हंडे घेऊन पाणी आणायचं पाणी आणताना दगडधोंड्यांना ठेच लागून बोटही फुटत होती माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नामधून संगमनेर तालुक्यामधील गारोळे पठार येथील आदिवासी लोकांच्या जीवनामध्ये सत्तर वर्षांनी सोन्याची पहाट उगवली आहे यामुळं डोंगरदऱ्यामधून पाणी आणणाऱ्या महिलांचा अखेर संघर्ष संपला असून पाईपलाईनचं पाणी थेट वाडीमध्ये आल्यामुळे नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये पाण्याचं स्वागत केलं कुरकुंडी गावच्या उंच डोंगरावर गारोळे पठार ही आदिवासी वाडी वसली आहे या ठिकाणी पाण्याची कुठल्याच प्रकारे सोय नसल्यामुळं येथील सर्वसामान्य आदिवासी लोकांची शेती ही पावसावरच अवलंबून आहे त्यामुळं पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्षे आजही महिला आणि पुरुषांना बाहेरगावी जावं लागतंय त्यातच वाडीपासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगर दर्यामध्ये असणाऱ्या पाणी पुरवठा विहिरीवरून पाणी आणावं लागायचं शेवटी म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यापुढेही ग्रामस्थांनी व्यथा मांडली आणि खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात झाली मग यामध्ये ग्रामपंचायतीचा चौदा वित्त आयोगाचा निधी कृषी सभापती अजय फटांगरे यांनी खऱ्या अर्थानं या कामासाठी वापरला आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून चार ते पाच दिवसांमध्ये विजेचे खांब या ठिकाणी उभे राहिले आणि वीज जोडणीही झाली रविवार पंधरा एप्रिल दोन हजार अठरा हा दिवस गारोळे पठार आदिवासी लोकांच्या जीवनामध्ये सोन्याची वाट घेऊन आला सकाळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे पंचायत समितीच्या सभापती निशा कोकणे उपसभापती नवनाथ आरगडे पंचायत समिती सदस्य संतोष शेळके कैलास शेळके शिवाजी शेळके बशीर चौगुले संदीप सांगडे अकलापूर गावचे उपसरपंच संदीप आभाळे बोटागावचे सरपंच विकास शेळके सुहास वाळुंज बाळासाहेब शेळके रमेश आहेर तसेच मालपाणी उद्योग समूह साईरत्न प्रतिष्ठानचे संदेश गाडेकर सुरेश गाडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते या पाण्याचं पूजन झालं कडू, सी न्यूज मराठी संगमनेर